नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री ज्ञानसागर कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये मी रिपेश वोरा तुमचे स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6व्या धड्याला सुरुवात करत आहोत. तो आहे श्रवणाभ्यास, म्हणजे संस्कृत ऐकण्याचा सराव करणे. त्यामध्ये आहे वाचनम, म्हणजे वाचा, श्रवणम ऐका, अनुवाचनम पुन्हा वाचा, अवबोधनम म्हणजे समजून घ्या. आता कृती ही आपल्याला कृती करायची आहे. शिक्षक कथां कथयती, शिक्षक कथा सांगतील, छात्रा शृणवंती विद्यार्थ्यांनी ती ऐकायची, अवगच्छंती ती आत्मसात करायची, माध्यम भाषया पुनः वदंती आणि मातृभाषेमध्ये ती पूर्ण सांगायची आहे. सत्यप्रिय काष्ठिक, खरे बोलणारा लाकूड थोड्या. एक काष्ठिक काष्ठछेदनार्थं वनं गच्छति, एक लाकूड थोड्या लाकडे तोडण्यासाठी जंगलात जातो. अनवधानात तस्य हस्तत कुठारः जले पतति, लक्ष नसल्याने त्याच्या हातातून कुऱ्हाड पाण्यात पडते. सह चिंताकुलः भवति, तो चिंताकुल होतो. तदा तत्र देवः आगच्छति, तेव्हा तेथे देव येतो. देवः जले मज्जति, देव पाण्यात बुडी मारतो. सुवर्ण कुठारं गृहीत्वा बही आगच्छति, सोन्याची कुराड घेऊन बाहेर येतो. सह वदति, तो म्हणतो. अपि एषः तव कुठारः, ही तुझी कुराड आहे का? काष्ठिकः वदति, लाकूड तोड्या म्हणतो. न, एषः मम कुठारः, ही माझी कुराड नाही. तदनंतरम देवः रौप्य कुठारं दर्शयति, त्यानंतर देव चांदीची कुराड त्याला दाखवतो. काष्ठिकः तदपि न स्वीकरोति, लाकूड तोड्या ती देखील घेत नाही. अंते देवः लोह कुठारं आनयति, शेवटी देव लोखंडाची कुराड आणतो. काष्ठिकः वदति, लाकूड तोड्या म्हणतो. आम, हा, एषः एव मम कुठारः, हीच माझी कुराड. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान कुठारान यच्छति, प्रसन्न झालेला देव त्याला सर्व कुराडी देतो. अहो काष्ठिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च, खरोखरच लाकूड तोड्याची केवढी ही निस्पृहता आणि सत्यप्रियता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.